तर ह्या गोष्टी थोड्याशा अवॉइड करायला मी थोडासा एक खर्च केला अजून आणि घेतलं हे डिवाइस. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर आपल्या हिरकणीची एक नंबर अंघोळ झालेली आहे, पण इतकी पण काय स्वच्छ झाली नाही जेवढी मला हवी होती ती गेल्यावरच. बरं, आता मी फक्त प्रामाणिकपणे सांगेन तुम्हाला जे काय झालं. आलो मी गोकाकमध्ये, मला वाटलं असं थोडं हाफ डे वगैरे मिळेल, कामातून थोडीशी सुट्टी मिळेल आणि मग मी फिरेन वगैरे, तर तसं काय झालं नाही. जबाबदारीमध्ये अडकलेला माणूस झालं मी, खूपच काम होतं ऑफिसचं, त्यामुळं बाहेर पडायला अजिबात वेळ मिळाला नाही आणि दुसऱ्या दिवशी आत्ता निघायचं आहे सांगलीसाठी परत. तर खरंच सॉरी, मी काय दाखवू नाही शकलो गोकाकचं, पण हां, गोकाकबद्दल ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी खाली देईन. प्लीज हा व्हिडिओ झाल्यावर नक्की चेक करा, मी खूप आधी बनवलेला, त्यात माझा लुंगीवाला लुक पण दिसेल तुम्हाला. तर तो बघून घ्या, ठीक आहे. एक्झॅक्टली 8:10 झाले सकाळचे अँड वी आर लिव्हिंग गोकाक. आय डोंट नो, बहुतेक 2.5 तास लागावेत, बट हवामान बघू शकता एकदम थंड आहे, चांगलं आहे. मी असं बेळगावलं पण म्हटलो की ह्या वर्षी काय थंडी अनुभवायला मिळाली नाही, तर इथे येऊन एक वेगळीच मजा आली. सकाळी सकाळी राईड किंवा ड्राईव्ह दोन्ही भारी असतात. शपथ दुर्गा नुसता, किती वाजलेत? सकाळचे 10:30 वाजलेत. आपल्याला लागलेत 2 तास 15 मिनटं इकडे यायला. डन. आणि आता माझा जो काही पुढचा ट्रॅव्हल आहे तो मी प्लॅन करणार आहे संध्याकाळी. तर आता माझा मूड इतका काय व्यवस्थित नाही आहे, म्हटलं सर व्यवस्थित करतो, काम आहे, सगळं संपवतो, मग संध्याकाळी व्लॉग कंटिन्यू करतो, आहे ना. कारण मूड चांगला नसेल तर मग बाकी काहीच चांगलं होत नाही. होतात, काय काय रिझन्स असतात, कॅमेरासमोर बोलता येत नाहीत. एनिवेज, तुमच्यासोबत पण असं काही होते काय की ज्या दिवशी काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत तर ते पूर्ण दिवस तसंच होतं आहे, म्हणजे कुठली पण गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही दिवसभरात. असंच काही त्या दिवशी झालं आणि मी त्या दिवशी व्लॉग शूटच नाही केला, इतका मूड खराब होता. आणि 2 आठवड्यांनी आता जेव्हा मी एडिटिंगला बसलो तेव्हा मला काय आलं की त्या व्हिडिओचा एंडच केला नाही आहे. कसं काय मंडई, असं नॉर्मली बघून तर अजिबात कळत नाही ना की किती हवा आहे काय. प्रवासात तरी नेहमी हे इम्पॉर्टंट असते की आपल्या गाडीमध्ये किती हवा आहे किती नाही, भले ती बाईक असू दे, कार असू दे किंवा कोणतं पण व्हेकल असू दे. बाईकमध्ये अजून थोडंफार कळतंय की हवा कमी होत आली आहे, दचके वगैरे बसतात, पण कारमध्ये मला इतका अजून अनुभव नाही आहे. आणि हो, कारमध्ये जनरली पण कळत नाही. बऱ्याच लोकांना मी बघतो आणि मी स्वतः पण सांगतो काही काही कारवाल्यांना की तुमच्या कारमध्ये थोडीशी हवा कमी आहे वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टी थोड्याशा अवॉइड करायला मी थोडासा एक खर्च केला अजून आणि घेतलं हे डिवाइस. सो दिस इज मिशलिन टायर प्रेशर मॉनिटरिंग डिवाइस आणि हा डिवाइस मी घेतला 1 महिन्यापूर्वी आणि तो मी खूप चांगला यूज करतोय आजपर्यंत जिथे जिथे टूरला गेलो आहे. आता प्रत्येकाची इच्छा आणि प्रत्येकाचं बजेट ह्या दोन गोष्टी विचार करून तुम्ही घेऊ शकता. असले डिवाइसेस अवेलेबल आहेत अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बऱ्याचशा साईट्सवर. मी मिशलिनचं ह्यासाठी चूज केलं की ती स्वतः एक टायर कंपनी आणि चांगलं थोडंसं ब्रँडेड मी चूज करतो, तर क्वालिटीमध्ये तरी मी कॉम्प्रोमाइज करत नाही. ऑलमोस्ट 400 पासून 2000 पर्यंत हे डिव्हायसेस अवेलेबल आहेत. मिशलिनचं मला वाटतं मी घेतलेलं 1100 का 1200 रेंजमध्ये, आता त्याची प्राईस वाढली पण असेल कमी झाली असेल तुम्ही चेक करू शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. तर आता मी तुम्हाला दाखवतो की हे छोटंसं डिव्हाइस यूज कसं करायचं. खूप सिम्पल आहे, फक्त पॉवर बटन दाबायचं
डिवाइस ऑन होते, जस्ट ओपन दिस नॉट आणि फक्त इन्सर्ट करायचं. विदिन 2 सेकंड्स तुम्हाला दाखवतो त्याच्या टायरमध्ये प्रेशर आहे 36 PSI. सो अजून थोडंसं जवळून पाहूया. सो आता मी डिवाइस ऑन केलं आहे, त्याची कॅप काढतो आहे. फक्त हे डिवाइस थोडंसं पुश करायचं, 36.5. 2 सेकंदात तुम्हाला कळतं. जर कमी असेल तर तुम्ही जवळच्या एअर स्टेशनला रिफिल करून घेऊ शकता. हे फक्त कारलाच नाही, बाईकला पण उपयोगी येते. तुम्ही चेक, माझ्या पुढच्या टायरमध्ये नेहमी हवा कमी असते. शी गांड, इट्स 18.5. मागचा चेक करूया. आपल्या हंगच्या टायरमध्ये नेहमी हवा कमी असते, त्याचं एक रिझन आहे कारण टायर आता खूप खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. ऑलमोस्ट 53,000 ते 54,000 किलोमीटर्स त्याचं रनिंग झालेलं आहे, तरी पण मी अजून चेंज नाही केलं. त्याचं कारण एकच आहे, ग्रीप अजून चांगली आहे. मी ज्यांना दाखवलं त्यांनी म्हटलं अजून 1-2 वर्ष चालवू शकतं आहे. आय डोंट नो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढ्या वर्षांमध्ये एकदा पण पंक्चर झालेलं नाही आहे, एकदा पण मी पंक्चर काढलेलं नाही आहे. हे माझ्यासाठी पण आश्चर्याची गोष्ट, मी एवढं राईड करतो. तर एनिवेज, आजचा आपला हा टॉपिक होता जो की तुम्हाला कळवण्यात आलेला आहे. तर तुम्हाला हे डिवाइस पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. जस्ट आपल्याला एक नॉलेज होतं, आपण आपल्या यूथसाठी घेतलं म्हटलं तुम्हाला पण सांगू. जर हवा असेल तर घ्या नक्की, नाहीतर मग तुमची इच्छा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. सध्या थोडंफार एफर्ट्स वगैरे घालून थोडंसं लाईनवर यायचा प्रयत्न करतो आहे कारण माझे व्हिडिओज थोडेसे लॅग होत आहेत. आता येतील, मार्च महिन्यापर्यंत पोहोचलो आहे, तर डोंट वरी, येतील आता, फास्ट येतील. मध्ये काही ट्रॅव्हल व्हिडिओज आलेले आणि लॅपटॉपचा इश्यू तुम्हाला माहितीच आहे. एनिवेज, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे मंडळी हसत राहा, मजेत राहा, प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.